हॅलो मित्रांनो, तर आज आमचा बेत बाका काय चाललाय? दादा सांग काय चाललंय आपलं? आपलं चाललंय चिकन तंदूर. आमचं चाललंय चिकन तंदूर बनवायचं. वहिनींची तयारी चालू आहे. क्वालिटी 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 काम आहे. तर आता सगळी आपण प्रोसेस करणार आहे आणि तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवणार आहे. आपण आपल्याकडे काहीच साहित्य नाही, आपल्याकडे जेवढं सामान आहे तसं तसं आपण करत जायचं आहे. काय रे तुला काय बोलायचे? दोन शब्द बोलून टाक. तर मिठाची बरणी दे. बर, मिठाची बरणी. अरे बापरे, धरा. ओके, कंटिन्यू करा. दादा आम्हाला सांग की तू काय नक्की लावतो? ही लाल लाल काय आहे? मिरची का? मिरची आहे. मग तिखट तिखट लागायला होय. शेव तंदूर मसाला आहे. तंदूर मसाला म्हणजे काही असं स्पेशल नसतं. अच्छा. आपण युट्यूबवर व्हिडिओ बघतो की त्यामध्ये जिरा पावडर, गरम मसाला, अमूक तमूक हे ते एवढं मसाला घातले जाते ती की आपण कन्फ्युज होतो की आता काय नक्की आपण घालायचं. त्यापेक्षा आपण हे पॅकेट मिळते ते 65 या कंपनी जाहिरात करत नाही, आपण असं लपूया. 65 पॅकेट मिळते ती. ते पॅकेट आणायचे, एका किलोला दोन पॅकेट लावायचे. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग त्यामध्ये आपण नॉर्मल जिरा पावडर घालू शकतो. आलं लसूण पेस्ट तर लागतीच लागती. नंतर मग हळद घालायची थोडीशी आणि मोहरीचं तेल वापरायचं. जसं तू आणलंयस ना आता मोहरीचं तेल. मोहरीचं तेल. हा, मोहरीच्या तेलामुळं जरा वेगळी टेस्ट येते. मग मोहरीचं तेल वापरायचं आणि हा सगळा मसाला मिक्स करायचा. धना पावडर पण टाकायची, मिक्स करायचा आणि असं असं लावायचं आणि मॅरिनेट करायला. मॅरिनेट म्हणजे जरासं मुरवायला एक दोन चार तास सोडायचं आणि त्याच्यानंतर मग ह्यांना भाजून घ्यायचं. खा भाजताना फक्त तेल लावायचं. आपलं नॉर्मल घरातलं जे तेल असतं ते मोहरी तेल नका लावणार, कडू लागेल. मग ते तर पुढंच लागणार ना. हा, पुढंच लागणार. झालं मग खायला सुरुवात करायची. म्हणजे एवढं सोपं आहे, नाहीतर ते युट्यूबवरची व्हिडिओ बघून आपण कन्फ्युज होतो. लय कन्फ्युज. ह्या पॅकेटांमध्ये ना ऑलरेडी सगळं म्हणजे मसाले घातलेले असतात, मिरा वगैरे असल्या वस्तू असतात, सर्व इन्ग्रेडियंट असतात. त्याच्यामुळे एवढं सोपं नाही. सोपं आहे ते सर्व. ही कोंबली राजकुमारसाठी आणि ह्यात मध्ये मी, दादा, बाबू, मम्मी, आब्बा, बास. तुम्हाला नाही, तुम्ही व्हेजिटेरियन आहे ना? प्युअर प्युअर व्हेजिटेरियन आहे ना तुम्ही? तुम्ही तर व्हेजिटेरियन. आता तुम्ही मला म्हणला ना, आता एक महिना झाला मी खात नाही खात नाही म्हणून. आणि आज कशाला पाहिजे तुम्हाला? आज जरा मी नॉन व्हेजिटेरियन झाला. नॉट चला लिंबू आता हे जेव्हा पिळायचं असतो आपण पिळूया. लिंबू कुठे? लिंबू लिंबू द्या मला कापून. आबू काय करते? आबू काय करते? काय करतो आबू? आबू कोक चालला आहे मुगी. तुझी लागा नाही काय मसाला? तुझी लागा नाही का मसाला? इधर इचकू ये जरा. बले बले पावले, बले बले पावये. मस्त रे. एक मामू बोलते माझ्या आईंगी खाने को. बर चल की जायचंय ना. चला खटा खांदू बाबूजी. चलो. अरे फैज पण आहे. वय आले. वा, राजकुमार आज काम करेगा. राजकुमार आज काम करेगा, खड्डा खांदेगा. मतलब जल्दी शो जाएगा. रात को बहुत शात आता है. चलो. नाही मीच केलं. वर वर करतो रे गाबी. आता बघा. बाय. आता बस. तर बाबू शेट आपले म्हणतात की रानात काय लावलंय, तर आपण इकडं जे आता तुम्हाला इथून दिसत असेल इथं पुढं तिथं आपण गहू लावलेला आहे आणि इथं इथं लसूण लावायचा सुरू आहे. असं आहे. आणि इथं आपण इकडं जे केलेलं आहे ह्या हे जे लाईन आहेत तिथं आपण मेथी केलेली, मेथीची भाजी असं केलेलं आहे. तर बाबू बहिणीचा एक प्रश्न आहे की ते म्हणत आहेत गहू जे आपण करतो ते किती महिन्यात येतो? तर गहू येतो 4 महिन्यात काढायला. आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की एका झाडाला म्हणजे गव्हाची जी एक कांडी येते त्याला 1 किलो येतं का? तर 1 किलो येत नाही. एक लय तर लय असं मुठभर येतं. चांगल्या प्रकारे जर केलं तर मुठभर येतं.
समजलं का? अजून काय प्रश्न आहेत का तुमचे? सांगा आम्हाला. नाही ना? हां. क्या कहते अपन, क्या कहते, क्या कहते, क्या कहते के भाई, क्या कहते के गुजी 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 आले असे बोच 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 असे नीट बैठो नीट बैठो नीट बैठो कैसे भाई. अरे वा, मस्त पैकी जुगाड केलाय भैया ना. क्वालिटी काम आहे, क्वालिटी. दिमाग आहे, दिमाग आहे. ये देखो छोटा दिमाग, ये है छोटा दिमाग. ये वहिनी अब काय आहे का नाही हा, जरा काय करत काहीतरी. थंडी ह्या वर्षी थंडी नाही पण आहे का नाही, कुठं थंडी आहे, मला इथं गरम व्हायला लागलंय. ओके, शार्कचं कातळ घातलंय की शार्क. घुमर 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 वायसा घुमर घुमर. हा, चला डान्स बसूया आपण शिजस पर्यंत. हो, एक डान्स हो जाय, एक डान्स होईल. चलो छैया 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 छैया, चलो छैया 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 छैया. गरम आहे. बरं, फटाकडे कोणी कोणी वाजवले, आपण पण यात एक बॉम्ब फोडूया. सुटुडी बॉम्ब. ऐकू, मी उठून जाणार, तुम्ही सगळेजण बसायचं. कुठं बॉम्ब टाकतोय आता मी, हे बॉम्ब टाकतोय मी, सुटुडी बॉम्ब. यावर हसायचं का गप बसायचं? गप बसायचं. हसायचं. पप्पाला साथ द्यायला हसणार. तर मित्रांनो, कशा प्रकारे झाले आम्ही केलेलं तंदूर ते नक्की सांगा. आणि याची रेसिपी पण तुम्हाला मी सांगितली काय नाही, पाकिट आणायची 65 त्याला लावायची तुळून मिळून, आणि अशा प्रकारे हे करायचं भाजायचं, ॲल्युमिनियम पेपर लावायचा, म्हणजे हे अशा प्रकारे बघा कसं खरपूस खरपूस भाजले गेलं. तर चला ब्लॉगला आपण एंड करूया, आणि कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा, आणि तुम्ही सुद्धा हे जर केलं तर आम्हाला कळवा. आणि ह्याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकेल, पण कमेंट करून आधी सांगा. बाय, ये चला बाय करा, बाय, टाटा.